पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याच्या अनेक धक्कादायक आणि भयानक घटना समोर येत आहेत. नुकतीच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात अशीच एक घटना घडली होती. आता पुन्हा अकोल्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या बहिणीनं क्रूरतेचा कळस गाठत पतीला संपवल्याचा प्रकार घडला आहे. पतीचा मावस भाऊ सातत्याने घरी यायचा. यातच दोघांची नजरानजर झाली आणि हळूहळू संवाद वाढत गेला. त्यातून जवळीक निर्माण होत गेली आणि सूत जुळलं. या संबंधामध्ये पती अडसर ठरू लागल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून हत्या केली. ही हत्या नसून आकस्मिक मृत्यू असल्याचे दोघांनी भासवलं. परंतु त्यांचं बिंग अखेर 25 दिवसांनी शव विच्छेदनातून फुटलं. पत्नी व तिच्या प्रियकराची रवानगी पोलिसांनी तुरुंगात केली. अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला. अकोला शहरातील खडकी परिसरातील म्हाडा कॉलनीत रहिवासी असलेले आकाश इंदोरे याला त्याच्या पत्नीनं 20 नोव्हेंबरला प्रकृतीत बिघाड झाल्याने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणात खदार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीरंग सनस यांनी सुरू केला. सुरुवातीला पत्नीने सांगितले की आपल्या पतीला दारूचं व्यसन होतं. त्याला नेहमी रक्ताच्या उलट्या व्हायच्या. मृत्यूच्या 15 दिवसापूर्वी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. त्यामुळे हा आकस्मिक मृत्यू असल्याचं चित्र पत्नीने उभे केलं. पण पोलिसांनी हा आकस्मिक मृत्यू नसून हत्या झाल्याचा संशय आला. त्यांनी धागेदोरे शोधले असता मृताच्या पत्नीचेच म्हणजे दिव्याचे पतीच्या मावस भावासोबत सूत जुळले असल्याचे समोर आले. आकाशच्या मृत्यूनंतर 25 दिवसांनी शव विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. पोलिसांना यात आकाश इंदोरे याचा मृत्यू हा आकस्मिक असून त्याची गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात खदान पोलिसांनी चौकशी केल्यावर मृताची पत्नी दिव्या व मृताचा मावस भाऊ अजय संतोष माजरे यांना ताब्यात घेतलं. त्यांनी गळा आवळून आकाशची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी पत्नी व मृताच्या मावस भावास अटक केली. दरम्यान अटक केलेल्या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने या दोघांनाही 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता आरोपींनी आकाश इंदोरे याची हत्या कोणत्या कारणासाठी केली, त्याचा हेतू काय होता, हे पोलीस कोठडीत समोर येणार आहे.